सामने साठी प्रतीक्षित केला 5 मिनिट म्हणजे पहिले इनिंग साठी फक्त आणि फक्त 15 मिनिटाची इथे मात्र वे देण्यात आलेली आहे। तर सलामी जोडी आपण पाहतोय अमर स्पोर्ट काश्मीर संघाचा संघणक आपण आपला राखीव खेळाडू कमेंट बॉक्स मध्ये पाठवायचे तर सलामी जोडी पद्धत आपण खेळपट्टीवर सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज सुरुवात करण्यासाठी नाना आणि समोर जाते पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी इथं मात्र फलंदाज कावदेवी भादोड संघाच्या माध्यमातून प्रल्हाद नाईक तर संतोष तरे नाटकला ही सलामी जोडी पद्धत आपण खेळपट्टीवर सामन्याला सुरुवात होताना 3 षटकाचा सामना आहे। एक महत्वपूर्ण लढत आजच्या दिवसातली आपण पाहतोय गावदेवी भांदवड विपक्ष अमर स्पोर्ट कास्टने क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेल्या पाहू शकता आपण। शॉर्ट थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट बोंडीला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण। एक्स्ट्रा कव्हर बोंडीला एक क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफ बोंडीला पहिला चेंडू फ्लाइट दिला होता टर्न केल्या चेंडूला पाहतोय आपण। इथे मात्र छोट्या बॅकचा वापर केला होता खराब क्षेत्ररक्षण आणि त्या संधीचे इथे मात्र सोनं करतोय फलंदाज प्रल्हाद नाईक सहज खात उघडतोय आपलं या 2 धावेनी आणि संघाचा खात उघडतोय। 3 षटकामध्ये किमान 35 आकडा इथून मात्र पार करावा लागेल गावती भादोड संघाला जर हा सामना जिंकायचा असेल, कारण की अमर स्पोर्ट काष्टने संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे। याच पात्रात सुरेख पटका उडवलाय चेंडूला मिड विकेट रिजन कडे काय अफलातून क्षेत्ररक्षण पाहिलंय आपण, पण बॅकअप चांगलं झालं नाही। हवेत पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं मेडिकेट सिमेरेश्वर पाहतोय आपण। शरद उभा होता एक अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून आणि संघासाठी पाहतोय आपण 4 धावा वाचवतोय। एका क्षणी वाटलं की चिन्ह माझा मेडिकेटच्या वरतून निघून जाईल पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकता ती 4 एक चांगली सुरुवात इथे माझा प्रल्हाद नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळते। नाणेफेक गमवल्यानंतर गावती बाजोडा संघ अमर स्पोर्ट काष्टने संघाच्या अगेन्स्ट पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना या स्पर्धा खूप स्वेर चेंडू आहे टप्पापर्यंत अजून खूपच बाहेर निघतोय। पंचाची दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय धावसंख्येत भर पडते धावसंख्या पाहते 5 नाना सज्ज होताना या स्पर्धा स्लॉक करण्याचा प्रयत्न होता आपण परफेक्ट टायमिंग आणि प्लेसमेंट करता आलं नाही खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण। आता मात्र चेंडू नॉन स्टॉप रेजिनकडे सरकतोय अतिशय वेगात 2 धावा पूर्ण 3 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सहज सुरेख ताळमेल पाहायला मिळालं आणि या 3 धावा इथे मात्र कम्प्लीट करताना फलंदाज प्रल्हाद नाईक याला आपण पाहतोय। धावसंख्या मात्र आता वेगात सरकते ती इथे जर पाहिली आपण 8 बिनबाद एक चांगली सुरुवात गावती भादोड संघाची थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं पण चुकी वारावर इथे मात्र करताना क्षेत्ररक्षण पाहतोय आपण काष्टने संघाचे। कुठल्याही खेळामध्ये एक चुकी जर आपल्या माध्यमातून घडली तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी वेळ पुरेसा नसतोय पण इथे मात्र सतत चुका पाहतोय आपण काष्टने संघाच्या माध्यमातून।
सफल झालाय चांगला फाइन फटका पाहतोय आपण इथं मात्र निश्चित स्क्वेअर कडे चेंडू डीप मध्ये जातोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल संतोष आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय संघ धावसंख्या जर पहिली आपण आता मात्र पुढे सरकणार ती नऊ गोलंदाज नाना पहिले षटक आता तीन षटकाचा सामना आहे या सामन्यानंतर जो सामना होणार आहे निश्चित संघाने सज्ज राहायचे न्यू मिलन पायगाव संघाचा कर्णधार यावेळेस पात्र अजून एक मोठा धमाका करायचा होता पण यावेळेस पात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये सुरेख झेल टिपल्या गेलं शरदच्या माध्यमातून आणि प्रल्हाद नाईक की खेळ इथे मात्र संपुष्टात येते धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावर फक्त आणि फक्त इथे मात्र नऊ आहे पहिला फलंदाज बाजवतोय क्रमांक तीन वर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जाताना पाहतो आपण संजय म्हात्रे उच्च कोटीचा ऑलराउंडर गावदेवी भादोड संघाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा मात्र संजय भाई म्हात्रे यांच्याकडून एका खूप छान फटकेबाजी आपण पाहतोय पण अशा स्थितीमध्ये इथे मात्र खेळपट्टीवर कशा प्रकारे फलंदाजी करेल इथे मात्र संजय म्हात्रे यांना आपण पाहतोय पण स्ट्राईकला असेल संतोष यास पात्र हा फटका हवेत आहे स्कोर लेक रिजन कडे चेंडू डीप मध्ये ठेवतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एका क्षणी वाटलं होतं की चेंडू निघून जाईल काय पण त्यापूर्वी मात्र पाहतोय अतिशय वेगात या दोन रन इथे मात्र कम्प्लीट करताना फलंदाज संतोष आला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिला आपण इथे मात्र नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर गावदी भादोडा संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफुलकर धावत त्या एक बाद अकरा धावफुलकर जर पाहिला आपण एक गडी बाद पहिले षटक समाप्त तरी धावा त्या अकरा म्हणजे चार वन 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 असा अकरा पाहतोय आपण गावदेवी क्रीडानगरी राजनोलीचे ऐतिहासिक मैदानावर आज 5 मार्च जर आपण दिवस पाहिला तर भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय कपिल पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आणि त्याचं औचित्य साधून पाहतोय की आपण या स्पर्धेचं आयोजन केलं होतं खासदार चषक 2021 व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी च्या माध्यमातून आयोजक गावदी स्पोर्ट 40+ राजनोली तसेच या आयोजनाचे सर्व सर्व आदरणीय विनोद दादा ठाकरे साहेब आणि तसेच आदरणीय सचिन दादा ठाकरे साहेब आणि संपूर्ण जेरी स्पोर्ट राजनोली यांच्या माध्यमातून एक धमाकेदार आपण 40+ चा क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय तर धावसंख्या जर पहिले आपण धावपलकर मात्र 11 आहे गोलंदाज सज्ज होतोय व्यक्तिगत स्वतःच पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी सुभाष नेहमीच ट्रमका ठरतोय राष्ट्रीय संघासाठी पण या सामन्यात काय करेल या पात्र हा फटका हवेत आहे फटका पसतोय चेंडू खाली नारायण सन कुठली चुकी करत नाही आहे आणि इथं मात्र विकेट प्राप्त करतोय गोलंदाज सुभाष पहिल्या चेंडूवर इथं मात्र मजबूर करतोय संजयभाई म्हात्रेला मेडिकेट रिजनकडे झेल देण्यासाठी भाग पाडलंय आणि नारायण सर इथं मात्र उभा होता कुठली चुकी करत नाहीये आणि एक अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि एक मोठा फलंदाज इथं मात्र गावदी बादोड संघाचा बाद होतोय संजय म्हात्रे नवीन फलंदाज एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे गावदी बादोड संघाच्या माध्यमातून सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणारा हा फलंदाज क्षमता आहे पण अशा स्थितीमध्ये क्षमता सिद्ध करावी लागेल कारण की गेलेला कालचा दिवस आपल्याला परत पाहता येत नाहीये आणि उद्या येणारा दिवस कसा जाईल यांचा आपल्याला विचार करायचा पण या सामन्यामध्ये हा खेळाडू हा फलंदाज कशा प्रकारे फटकेबाजी करेल या स्पर्धा कोलवट टप्प्याचा चेंडू होता टप्प्यापर्यंत जपकन त्रोचा बाहेर निघणारा चेंडू एक अप्रतिम चेंडूची हाताळणी करतोय विकेट मिळाल्यानंतर मात्र निश्चित मनोधैर्य वाढलाय गोलंदाज सुभाष यांचं नॉन स्ट्राईकला डेंजराचा फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे यशवंत याची खूप मोठी जबाबदारी असेल
आपल्या संघाला 35 किंवा 40 सकडा पार करून देईल काय। आता गोलंदाज एक भन्नाट कामगिरी करतोय, फ्लॅडेड चेंडू, अजून सुरेख अप्रतिम ब्युटी सुपर हिट, हा चेंडू परत आला मला का सुरेख मारा करतोय, काय लेंथ आहे काय लाईन आहे आणि अचूक टप्पा सुद्धा आपण पाहतोय, परफेक्ट गोलंदाजी करताना इथे मात्र सुभाष बांधून ठेवले फलंदाजाला, ज्या प्रकारे तीन चेंडू जिथे मात्र हाताळणी करतोय। या स्पर्धा फुल टॉस बनवलंय, स्टॉप केले चेंडूला, स्कोडले क्रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता तोपर्यंत, मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज संतोष। संघात धावसंख्या मात्र बऱ्याच वेळेनंतर पुढे सरताना पाहतोय आपण इथं 12। वडगरचे आदरणीय कमलाकर पाटील साहेबांचं इथे मात्र आगमन झालेले, वेलकम सुस्वागतम सुस्वागतम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। गोलंदाज सज्ज होताना सुभाष या स्पर्धा अजून एक हा चेंडू पाहता पण टप्प्यापर्यंत खूपच चेंडू बाहेर वळते, भाऊ पाटील सरांची दुनिया समांतर रेषेत आणि वाईटचा इशारा येते। धावसंख्येत आता मात्र बदल पाहिल्यामध्ये धावसंख्या पाहते पुढे सरकताना ती 13। कालपासून पहिल्या दिवसापासून ज्यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय छान अशी स्कोरिंगची भूमिका पार पाडली अल्पेश गायकवाड सर माझ्या सोबत आहे। या स्पर्धा सफल झाला होता, उकडचा प्रयत्न काय घडले पाहिजे, चेंडू मात्र नॉन स्टॉप रिजन कडे अतिशय वेगात सरकतोय, पंचाचा इशारा येतोय सीमा पार हा चौकार। या चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते, धावसंख्येमध्ये आपण पुढे सरकताना ती तब्बल आता मात्र धावसंख्या 17। सुभाष सज्ज होताना जोडपास या षटकातला पाहतोय अंतिम चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये, फरटामोर विकेट पुढचा चेंडू सफल झालाय, चांगला फटका स्लॉक केलाय पण स्कोर्लिक रिजन कडे क्षेत्र षटकात सज्ज आहे, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल। तर षटकाची समाप्ती पाहतोय आपण, दोन षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र धावसंख्या पाहतोय आपण, दोन बाद धावपलकर धावा आहेत त्या 17, धावसंख्या 18। निश्चित एक महत्वाची माहिती आम्हाला मिळताना अमर स्पोर्ट कास्टने संघाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसानंतर आपण सामना इथे मात्र खेळताना पाहतोय आपण अमर स्पोर्ट कास्टने संघाच्या माध्यमातून नारायण सरांना निश्चित निश्चित अंतिम षटक टाकण्यासाठी इथे मात्र गोलंदाज पडतोय आपण काशीनाथ, अजून एक चांगला गोलंदाज धावसंख्या, जर पहिले आपण 18 धावसंख्या आहे, आक्रमण करावं लागेल कारण की तीन षटकाचा सामना आहे आणि फक्त 9 ची सरासरी इथे मात्र आपण पाहतोय धावपलकावर। याच पात्र ड्राईव्ह केलेले चेंडूला पाहतोय आपण डीप कव्हर रिजन कडे अतिशय वेगात, या दोन रन इथे मात्र कंप्लीट करेल यशवंत, या दोन धावणी संघात धावसंख्या पाहते पुढे सरकते ती 20। अंतिम षटक म्हणजे हाणामारीच आहे, किती मोठे फटके ते मात्र यशवंतच्या बॅट मधून पाहायला मिळाले पाहिजे। काशीनाथ सज्ज होताना परत मारा करण्यासाठी, प्रवेशी तक्षण कशा प्रकारे लावल्या गेल्या यशवंत साठी खास ऑन साइड चा जर विचार केला आपण जवळपास स्कोलिक बाउंड्री, अजून एक सफल झाला होता स्लॉक केलाय पण जिथे मात्र क्षेत्रक्षक आहे तिथं मात्र हा चेंडू निघून जातोय क्षेत्रक्षकाला पीट करून सीमा पार हा चौकार।
खराब चित्रक्षण परत पाहायला मिळालं. आज अमरसपूर काश्मीर संघाचं चित्रक्षण खूप चुकीचं पाहायला मिळालंय. त्याचमुळे तर पहिल्या पण इथे मात्र गावदी बाजोड संघाची धावसंख्या आता मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये जातोय. धावसंख्या पत्ते आपण 24. अजून चार चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या चार चेंडूमध्ये तीन मोठे फटके जर मारले यशवंत यांनी तर एक चांगली धावसंख्या उभी करू शकतोय गावदी बाजोडा संघ. गोलंदाज काशीनाथ यास पात्र एक्स्ट्रा कॉर्नर पाहतोय आपण. अतिशय चांगला फटका पाहिला. खराब चित्रक्षण आणि अजून चेंडू मात्र एक्स्ट्रा कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर फरार होतोय. सीमा पार हा चौकार. यशवंत मात्र चांगली फलंदाजी करतोय. क्रमांक 4 वर येतोय आणि आतापर्यंत 3 चौकारांनी जर पाहिलं पण व्यक्तिगत 15 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहते. 5 चेंडूचा सामना केलेला आहे यशवंत यांनी त्यामध्ये 3 चौकार आणि त्याच खेळीच्या बळावर इथे मात्र धावसंख्या पाहते आपण 28. अंतिम षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहते आपण यशवंतच्या बॅटमधून. गोलंदाज सज्ज होताना रेटम यश पात्र हा फटका पाहते आपण. परत बॅटच्या पट्ट्यात हवं तसं आलं नाही. यश पात्र बॅकवर्ड स्कोली क्रिजिंगकडे चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात दुसरी धाव कम्प्लीट करण्याच्या नादामध्ये पंचाचा बोट आकाशाकडे आणि धावाच्या स्वरूपात पट्टीचा प्रवास करावा लागेल इथं मात्र यशवंत याला. कैलास जादूगर माऊली इथं मात्र पाहतोय आपण. खेळपट्टीकडे रवाना होताना टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर भादोड गावाचा खूप मोठा एक मोठा सितारा पाहतोय आपण. सातत्याने एक जबरदस्त कामगिरी करणारा हा गावदी भादोड संघाचा एक जबरदस्त ऑलराउंडर कैलास जादूगर खेळपट्टीवर आहे. धावसंख्या जर पहिले आपण धावपळ करू तर मात्र 29 3 बाद अंतिम षटकाचा खेळ इथं मात्र पाहतोय आपण सुरू असताना. निश्चित काही क्षणासाठी आमच्यातून रजा घेताना पाहतोय आपण कृष्णा ग्रुपचे प्रोप्रायटर महेश ठाकरे. काशीनाथ सज्ज होताना समोर खेळण्यासाठी जादूगर म्हणजे कैलास खूप मोठं नाव आहे आणि नावाप्रमाणे इथे मात्र या काही चेंडू मध्ये फटकेबाजी करावी लागेल संघासाठी. सफल झालाय हुक करण्याचा प्रयत्न होता पण संपर्क योग्य पाहायला मिळाला नाही. लेग बायचा इशारा ते बॅटच्या पट्टीत चेंडू आला नाही. शरीरावर चेंडू आदळला होता आणि सेकंड स्लिप रिजन कडे गेला. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करतोय. लेपाईच्या स्वरूपात धावसंख्या भरपडते. धावसंख्या 30 अंतिम चेंडू या इनिंगचा या डावातला पाहतोय आपण. षटकार इथे मात्र वसूल करेल काय फलंदाज संतोष. यास पता फटका चांगला आहे. कवरच्या वरतून चेंडूला पटकावलंय. एकटा कवरचा क्षेत्रक्षक अतिशय वेगात चेंडू मागे धावताना पाहतोय. चेंडूला अडवलंय त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात तिसरी पण रन्स इथे मात्र कम्प्लीट करतोय फलंदाज संतोष. अशा तऱ्हेनं प्रति षटकामागे जर पाहिलं आपण 11 धावाची सरासरी पूर्ण केलेली आहे आणि जो टार्गेट उभं केलंय दुसऱ्या सत्रामध्ये अमरसपूर काश्मीर संघासमोर निर्धारित 3 षटकामध्ये जर पाहिलं आपण 34 धावाचं टार्गेट उभं केलेलं आहे. तर जाऊया आपण डीजे कडे. एक छोटासा ब्रेक ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. Get sour, 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 get
तर दोरकणा त्यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. आणि आपल्याला विनंती असेल की आपण व्हीआयपी टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. तर लगेच शतकचिन्ह लावून घ्यायचंय आणि सलामी जोडी इथे माझा पाठवायचे त्याला. 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 34 धावीची आवश्यकता असेल अमर स्पोर्ट काटणे संघाला. आणि ज्या प्रकारे उल्लेख केला होता की बऱ्याच दिवसानंतर नारायण सराज अमर स्पोर्ट काटणे संघामध्ये आज वापशी होताना आपण पाहतोय. तर चिरोबा स्पोर्ट कोंडगाव संघाचं आगमन झालेलं आहे. कालच्या दिवसामध्ये त्या संघाचं या मैदानावर धबधबा निर्माण होता. वेलकम चिरोबा स्पोर्ट कोंडगाव संघाचं संघ नायक देवेंद्र, स्वागत आहे आपलं. एक जबरदस्त कामगिरी आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली चिरोबा स्पोर्ट कोंडगाव संघाच्या माध्यमातून. तर नारायण आणि रामदास ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय आणि पहिले षटक टाकण्यासाठी पाहते आपण पडला नाही. एक पहिल्या सामन्यातला खरा हिरो ठरला होता, सामन्यावरचा पुरस्कार पटकावला होता आणि तोच परफॉर्मन्स या सामन्यात सुद्धा दाखवतो काय पाहिजे. फलंदाजी मध्ये मात्र एवढी छान कामगिरी करू शकला नाही पण इथे मात्र गोलंदाजी मध्ये कसा मारा करतोय पाहायचंय. 18 चेंडू 34 असं समीकरण अमर स्पोर्ट काष्टने या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकला असेल फलंदाज रामदास, नॉन स्ट्राईकला पाहते आपण नारायण सर. पहिला चेंडू फक्त पुश करायचं होतं पण हवा तसा भेटच्या पट्ट्यात राहणे. बॅक टू द बॉलर स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत मात्र एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करतोय. धावाची सुरुवात करतोय रामदास, आपलं स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाचं खातं उघडतोय या एका धावेने. क्षेत्ररक्षण पाहूया आपण. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये संजय म्हात्रे साहेबांना, त्यानंतर मात्र शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री ज्यावेळेस पात्र अप्रतिम चेंडू. काय क्लास चेंडू आहे आणि काय तेवढे छान यष्टीरक्षण पाहतोय आपण संजय म्हात्रे यांच्या माध्यमातून. सुरेख सुरुवात पाहतोय आपण इतर मात्र पडला नाही माध्यमातून. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण नारायण. यावेळेस पात्र असून एक चांगला चेंडू अप्रतिम, अप्रतिम काय चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. जबरदस्त गोलंदाजी करताना इथे मात्र पडलात नाही का यांच्या माध्यमातून. आणि एक खासियत आहे जेव्हा जेव्हा पडलात नाही का फलंदाजीमध्ये फ्लॉट पडतो तेव्हा मात्र त्याची भरपाई गोलंदाजीच्या माध्यमातून पूर्ण करतोय. आणि या सामन्यात पहिला आपण एवढी छान फलंदाजीच्या मधून पाहायला मिळाली नाही पण काय सुरेख उल्लेखनीय कामगिरी करतोय षटकामध्ये. आतापर्यंत जर पाहिलं आपण 3 चेंडू टाकले गेले, फक्त एक धाव खर्च करतोय. यास पाहता मजबूर केले उंच फटका खेळण्यासाठी. जादूगर येतोय चेंडूवर इथं मात्र निश्चित तोपर्यंत वेळ होती. अतिशय वेगात या दोन रन्स इथं मात्र कम्प्लीट करतोय फलंदाज नारायण सर. व्यक्तिगत आपलं खातं उघडतोय तब्बल 300 चेंडूवर आणि अमर स्पोर्ट काटणे संघाची धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र 3 34 धावचं टार्गेट स्वीकारताना दुसऱ्या सत्राचा खेळ आपण पाहतोय आणि 34 धावचं टार्गेट स्वीकारतोय अमर स्पोर्ट काटणे संघ. जास्पाता पुढे सरचा पटका पण पटका फसतोय कारण की चेंडू खाली जादूगर आहे आणि अप्रतिम जेल टिपल्या गेलं. पहिल्या विकेटचं पतन अमर स्पोर्ट काष्टने संघाचं. धन्यवाद डीजे, धन्यवाद, धन्यवाद डीजे. तर दरम्यान होते धन्यवाद डीजे. खूप मोठे एक नेते आणि माजी पंचायत समिती भिवंडीचे माजी सभापती सन्माननीय मोतीराम चोरगे साहेबांचं इथं मात्र आगमन होते. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम.
साहेब आपला मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप मोठं व्यक्तिमत्व साहेबांचं असे आमचे लाडके मान्यवर सन्माननीय मोतीराम चोरगे साहेबांचं व्यासपीठावर पदार्पण आगमन झालेलं आहे. साहेब आपलं सर्वप्रथम खासदार चषक 2021 मध्ये या स्पर्धेचे आयोजक गावदीस फोर्ट रान्योली आणि तसेच विनोद दादा ठाकरे साहेब आणि तसेच आदरणीय सचिन दादा ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फटका पाहताय पण मात्र प्लेस पिन टिक नव्हती. बॅकवर्ड पॉइंट बोंडिले एका क्षेत्रक्षकात तिथे मात्र तैनात केला होता. फक्त आणि फक्त इथे मात्र ताळमेल पाहायला मिळाला नाही. परतीचा प्रवास करावा लागेल. या चेंडूवर मात्र धावच्या स्वरूपात फलंदाज आला. दुसरा फलंदाज बाद. राजनोली गावाचे समाजसेवक आदरणीय विनोद पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी विनोद दादा पाटील यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. धाव संख्या पाहतोय आपण धावपलकावर 4. तर अतिशय अप्रतिम षटक पहिला आपण प्रल्हाद नाईक यांचं आणि या षटकामध्ये काय धमाकेदार गोलंदाजी आपण पाहिली. एक विकेट प्राप्त केले नारायण सरांचं, त्यानंतर एक फलंदाज धावबाद झालं आणि पहिल्या षटकामध्ये एक अतिशय अप्रतिम सुरुवात करून दिली गोलंदाजीच्या माध्यमातून प्रल्हाद नाईक यांनी. आता मात्र कैलास जादूगर अजून एक तिकट आणि फिरकीचा मारा करणारा हा जादूगर गोलंदाज म्हणून करत ज्याची ओळख आहे तोच कैलास जादूगर येतोय मारा करण्यासाठी. आता मात्र समीकरण थोडस कठीण आहे कारण की 12 चेंडू मध्ये अजून 30 धावीची आवश्यकता असेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. त्याच पात्र टर्न केले चेंडूला हवेत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण एक सिंगल इथं मात्र रोखू शकणार नाही या एका धावीनी. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या पाहते आपण 5-11 चेंडू 29 असं समीकरण इथे मात्र अमर स्पोर्ट काटणे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अजून जर विचारला पण शरद सारखा एक धमाकेदार फलंदाज खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहे पण कधी येईल खेळपट्टीवर पाहिजे. निमलम पायगाव संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण निश्चित टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचे. कुठल्याही संघाला इथे मात्र वेळ दिला जाणार नाही कारण की खूप अजून 4 सामने खेळायची बाकी आहेत. यास पात्र लॉक केलाय चेंडूला. धमाकेदार शॉट पाहतोय आपण आणि मराठीत म्हणतात ना जिथे वारा तुम्ही तिथेच मारा. काय सुरेख षटका ठोकला इथं. निश्चित ज्या प्रकारे मी उल्लेख केला होता की शरद जर खेळपट्टीवर आला तरी ते मात्र निश्चित एक धोक्याची स्थिती असेल गावदी भादोड संघासाठी आणि दाखवलंय पहिल्या चेंडूचा सामना करताना शरद यांच्या बॅट मधून काय सुरेखा षटकार ठोकलाय मिडविकेटच्या वरतून. अजून असे 2-3 इथे मात्र षटकार मारावे लागेल. याच पाता टप्प्यानंतर पाचवी चेंडू अतिशय वेगात इथं मात्र बाहेर निघताना पंचाची दुनिया समांतरीशी वाईटचा इशारा होते. धावसंख्येत मात्र हळूच बदल होते. धावसंख्या पाहतोय आपण 12. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 22 धावीची आवश्यकता असेल. संघर्ष मात्र निश्चित करावा लागेल अमर स्पोर्ट काटणे संघाच्या प्रत्येक फलंदाजाला हा सामना जिंकण्यासाठी. याच पाता अतिशय चांगला चेंडू अप्रतिम अप्रतिम जादूगर का म्हणतात हा चेंडू काय सुरेख टाकला बघितला आपण. जपकण जवळपास लेग ब्रेक चेंडू टाकला होता. टप्प्यापर्यंत अतिशय वेगात बाहेर निघणारा चेंडू आणि चेंडू मात्र पीट होते फलंदाज सुरेख का कम बॅक छान वापशी करताना इथे मात्र गोलंदाज जादूगर. दरम्यान पाहते व्यासपीठावर आदरणीय श्रवण पाटील साहेबांचं आगमन झालेले वेलकम. याच पात्र अजून एक चांगला चेंडू पण मात्र फाईन फटका एका पायाचा आहे. फाईनली एक खाली क्षेत्रामध्ये चेंडू अतिशय वेगात ट्रॅव्हल होतोय आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कम्प्लीट करताना पाहतोय आपण फलंदाज शरद याला. या 2 धावणी संघात धावसंख्या मात्र हळूच पुढे सरकते ती 14. अजून सामना जिंकण्यासाठी 20 धावीची आवश्यकता आहे. दरम्यान गोवेगावचे समाजसेवक आदरणीय राजाराम पोषे पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि सातत्याने 2-3 वर्षापासून जेव्हा जेव्हा मी या
मान्यवरांना पाहतो की क्रिकेटवर किती मोठं प्रेम आहे. जिथं टूर्नामेंट असले तिथं मात्र त्या टूर्नामेंटला भेट देण्यासाठी आमचे आदरणीय राजाराम पोशा पाटील साहेब उपस्थित होतात. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. यावेळेस पाहता अजून एक चांगला चेंडू, अप्रतिम ब्युटी सुपर हा चेंडू टाकला गेलं. जादूगरला एवढं सोपं नाहीये सहज षटकार किंवा चौकार मारणं. इथं अजून दाखवून दिलं की ज्या प्रकारे दुसऱ्या चेंडूवर षटकार दिला होता त्याच्यामध्ये सुरेख वापशी करतोय. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे, मात्र 14-20 धावीची आवश्यकता आहे. इथून मात्र चेंडूचा खेळ बाकी आहे. सात चेंडू इथून मात्र आणि सामना जिंकण्यासाठी अजून 20 धावीची आवश्यकता आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका येईल काय. यावेळेस पात्र जास्त स्पिन पाहायला मिळालं. निश्चित पंताची दुनिया समांतर रेषेत व्हाईटचा इशारा येतोय. अधून मधून पाहतोय की जादूगर कैला सस्वीर मारा करताना आता मात्र काहीतरी काणमंत देतोय संजय मात्रे कैलास जादूगर याला. कारण की चेंडू खूप निर्णायक ठरणार आहे. जर निर्धाव किंवा विकेट प्राप्त केला तर मात्र पुढच्या षटकामध्ये दबदबा राहील. कावतीस फुट बाजूवर संघाच्या गोलंदाज, पण याच्यावर एखादा मोठा फटका जर आला तर मात्र पलटून वार करेल अमरस्फोट काटण्या संघ. यावेळेस पाहता अप्रतिम चेंडू होता आणि एका चांगल्या षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. आता मात्र धावपळकावर धावा पाहिले आपण 15-6 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 19 धावीची आवश्यकता असेल. जो आपण सामना पाहिला होता गोडसे विपक्ष निमलम पायगाव एक मोठं टार्गेट होतं. पहिल्या 2 षटकापर्यंत असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल, पण एकाएकी मात्र अंतिम षटकामध्ये जेव्हा 29 धावांचं टार्गेट असताना मात्र सामना रंगतदार स्थितीकडे गेलाय. शेवटी मात्र त्या सामन्यात निमलम पायगाव संघाने विजय संपादन केला होता आणि इथे मात्र 6-19 असं समीकरण आहे सामना जिंकण्यासाठी. निमलम पायगाव संघाचा कर्णधार आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये. छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे, ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. अनेक अनेक धन्यवाद. दरम्यान आगमन होतोय आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण गंगारामजी टाकळे महाराजांचं वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खूप मोठं व्यक्तिमत्व आमचे गुरुवर्य गंगाराम महाराजांचं आगमन होताना पाहतोय आपण व्यासपीठावर. तसेच त्यांच्या समेत पाहतोय आपण खूप मोठे एक व्यक्तिमत्व भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय मोतीराम चोरगे साहेब गोलंदाज सज्ज होताना अतिशय चांगला चेंडू होता. खुले टप्प्याचा चेंडू फ्रंट लाईन मात्र डाइव करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं बिटवतोय. 5-19 असं समीकरण आहे सामना जिंकण्यासाठी. हवेचा वेग जर पाहिलं त्या हवेच्या वेगाच्या अगेन्स्ट इथं मात्र गोलंदाजी करणं खूप कठीण काम असतंय. पण पहिला चेंडू पाहिला आपण एक सुरेख लेंथवर चेंडू टाकला होता. 5-19 असं समीकरण आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेरुबासपोट कोंडगाव संघाचं आगमन झालेलं आहे. निश्चित पाहतोय आपण कालच्या दिवसामध्ये काय सुरेख कामगिरी केली होती त्यामध्ये आपण दिनू आणि तसेच सुजित यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. विकास यांच्यासोबत सेल्फीचा आनंद घेताना आमचे काही क्रिकेटपटू, कारण की जीवन आनंदी जगायचंय आणि मी सातत्याने सांगतो की सर्वांनी चार चेंडू आणि इथं मात्र 18 धावीची आवश्यकता. संजय मात्रे सज्ज होताना षटक आता होते, पण इथं मात्र आक्रमण करेल काय या चेंडूवर. यावेळेस पात्र लाईन चुकीची हाताळल्या गेली पाहतोय आपण. उजेष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू परत हा चेंडू टाकावा लागेल. चेंडू काय माहिती
चार आणि सामना जिंकण्यासाठी तुम्हाला आता 17 धावांची आवश्यकता। आतापर्यंत जर पाहिलं आपण माझ्यासोबत निश्चित जॉईन झालेले तर मेरी आवाज मेरी पहचान संदेश वकारे स्वागत आहे आपलं। समय के पक्के वेळेला खूप महत्व देणारे आमचे मित्र याच पात्र अतिशय चांगला फटका पण फटका फसतोय काय पाहायचंय आणि याचबरोबर परतीचा प्रवास करावा लागेल इतर मात्र शरद याला। आणि आता मी तर म्हणेन की सामना पूर्णपणे या विकेटने गावती बहादूर संघाकडे झुकताना आपण पाहतोय। आणि सामना जवळपास जवळपास पाहतोय आपण गावती भादवड संघाकडे झुकताना एक जबरदस्त सांघिक कामगिरीच्या बळावर इथं मात्र हा सामना निश्चित गावती भादवड संघाकडे झुकताना पाहतोय। त्याच पात्र डाऊन द ग्राउंडचा फटका पाहतोय आपण कैलास तिथं मात्र लांगणवरून येतोय फील करतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल शेवटचा चेंडू असेल आणि असं वाटलं होतं की अमरपूर काटणे संघ एक टॉप फाईट करेल पण एक तर्फी सामना आपण पाहतोय। जसपात्र ऑन ड्रे पाहतोय लॉंग ऑन रिजन कडे आणि याच बरोबर सामना इथे मात्र जिंकलेला आहे तो गावदेवी बादवड संघाने सामनावीर इथे मात्र ठरलेला आहे। आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतील इथे जर पाहिलं आपण तर निश्चित 3 षटकाचा सामना होता आणि 34 धावांचं टार्गेट म्हणजे एक चांगलं टार्गेट सेट केलं होता आणि जर आपण गोलंदाजी कामगिरी पाहिली तर मात्र उल्लेखनीय कामगिरी पडलात नाईक यांनी सुद्धा केली होती लागोपाठ दुसऱ्या सामन्यात सुद्धा एक षटक चांगला अतरवलं होतं